आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. घराणेशाही मोडीत काढा, शिवाजी पाटील. प्राथमिक कृषी संघाची निवडणूक लक्षवेधी ठरणार. बेडख्या प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक अटीतटीचा सामना आता रंगतदार ठरणार आहे. घराणेशाही मोडून काढा, नवोदितांना संधी द्या, असे आवाहन शिवाजी पाटील यांच्या मार्फत करण्यात आले. कर्जदार सामान्य वर्गातील अपक्ष उमेदवार म्हणून गेल्या 15 वर्षापासून या संघातील घराणेशाही मोडीत काढण्यासाठी व सर्व जाती धर्मातील सभासदांना नवोदित संचालक म्हणून संधी मिळावी याकरिता मी आता पुन्हा एकदा लढा उभारला असल्याची माहिती निवृत्त शिक्षक शिवाजीदादा पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या घरी युवा कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ही माहिती दिली. यावेळी उपस्थितांचं स्वागत व प्रास्ताविक प्रमोद पाटील यांनी केले. खरं तर या संघाची निवडणूक बिनविरोध होणं आवश्यक होतं, पण यांच्या स्वार्थी आमिषामुळे शेवटी ही निवडणूक लागलीच. मग आता आम्हाला बदल केल्याविना पर्याय नाही म्हणून माझ्यासह अन्य 4 उमेदवारही स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उभा आहेत. याचाच अर्थ सभासदांना बदल अपेक्षित आहे. तेव्हा पारंपरिक घराणेशाही मोडून काढण्यासाठी अपक्ष उमेदवारांना निवडून द्या, असं त्यांनी मतदारांना आवाहन केलं. यावेळी हसन मुल्ला, नानासाहेब पाटील, विष्णू आर्गे, मनोज यादव, पुरुषोत्तम भोजे पाटील, अण्णाप्पा चौगुले, संग्राम पाटील, नितीन वाडेकर, विशाल पाटील, बसवराज आंबी, मोहम्मद मुल्ला, सलीम मुल्ला, मिरासाब मुल्ला, धीरज नलवडे, विठ्ठल कोरे, अमोल पाटील यांच्यासह युवा कार्यकर्ते सभासद उपस्थित होते. आभार नितीन वाडेकर यांनी मानले. महानकर न्यूज साठी बेडक्याळहून कृष्ण आर्गे. बेडक्या प्राथमिक कृषी पत्तीन संस्था ही शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. ही संस्था मध्ये निवडणुका चालू आहे, परंतु ह्या निवडणुका रद्द होऊन तो खर्च सभासदांना मिळावं अशी आमची इच्छा होती. परंतु ह्या काही हटवादी लोकांनी, आणखीन घराणेशाही असणाऱ्या लोकांनी ती निवडणूक मुद्दाम सभासदांच्यावरती लादलेली आहे, आणि म्हणून आम्हाला ही घराणेशाही मोडून काढायचा आहे. त्याचप्रमाणे सभासदांना विश्वासात घेऊन त्यांना ह्या संस्थेनं लाभ करून द्यावा, सभासदांचं हित लक्षात घ्यावं, असे संचालक मंडळ त्या ह्याच्यामध्ये असावं, संस्थेमध्ये असावं, हा एक विचार आमच्या डोक्यामध्ये आहे. दुसरा मुद्दा म्हणजे काय की ही संस्था चालवणारे जे लोक आहेत ते लोक ह्याच्यात आपणच का जाणवावं, आपणच का चेअरमन व्हावं, हा मुद्दा आम्हाला खटकणारा आहे. तिथं काहीतरी घडत असलं पाहिजे, ही आम्हाला खटकल्यामुळेच आम्ही ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहे. मी शिवाजीदादा पाटील निवडणूक शिक्षक, त्याच्यासाठी हा लढा माझा एक लढा आहे. हा किती वर्षापासून हे तुम्ही लढा लढताय? ही जवळजवळ माझा 20 वर्षापासून हा लढा चालू आहे, आणि आता हा शेवटचा लढा आहे की त्या ही निवडणूक लढवून सभासदांना मला शहाणं करायचं आहे. सभासद शहाणे झाले तर ती संस्था व्यवस्थित चालते, सभासदांनी जर तिकडं लक्ष दिलं नाही तर ती संस्था केव्हाही लयाला जाण्याची शक्यता असते. असं एक समजलं आहे की या निवडणुकीत दोन पॅनेल त्याचबरोबर 5 अपक्ष उमेदवार रिंगणात असून दोन पॅनेलचे अनेक उमेदवार आहेत, पण या दोन्ही पॅनेलमध्ये मान हलवणारीच जास्त उमेदवार दिसत आहे, असं काही गावात चर्चा आहे. या संदर्भात आपण काय सांगू शकाल? अगदी 100% खरं आहे ते, कारण त्यानं होतकरू सभासदाचं हित पाहणारे किंवा संस्थेचं हित पाहणारे, आणखी चिकित्सक सुशिक्षित असे सभासद नको आहेत, कारण एकाधिकारशाही चालवण्याचा त्यांचा विचार आहे, आणि आतापर्यंत ती एकाधिकारशाही तिथं त्या संस्थेमध्ये चाललेली आहे. तरुण होतकरी लोक याच्यामध्ये का येऊ शकत नाहीत आणि का त्याने घेत नाहीत, याच्यासाठी माझा हा लढा आहे. आणि म्हणून मी हे जिद्दीनं लढतो आहे, सभासदांना शहाणं करण्यासाठीच मी हे जिद्दीनं लढतो आहे. घराणेशाही मोडून काढण्याचा एक आमचा एक मानस आहे असं तुम्ही म्हटला, घराणेशाही हा शब्द का तुम्ही वापरला? कारण
ते तर घराणेशाहीच आहे, ती मोडून काढलं होतं गेल्या मला तरी देखील, आणि तेच लोक आणि पुन्हा त्या या निवडणुकीमध्ये उतरलेले, म्हणून मला ती घराणेशाही वाटते. सभासदांना माझी एक विनंती आहे की मी अपक्ष म्हणून उभा आहे, माझ्याबरोबर आणखी सहकारी पण उभे आहेत, त्या सर्व सभासदांना तुम्ही मदत देऊन आम्हाला त्या संस्थेमध्ये संचालक म्हणून हे कप बशी आहे, कप बशीवर आपण मत देऊन मला त्या संस्थेमध्ये संचालक म्हणून पाठवावं ही माझी कळकळीची विनंती आहे. ह्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे राहिले त्यांच्यामधले शुद्ध आणि विचारवंत अशाच उमेदवारांना संचालक म्हणून संस्थेमध्ये निवडून द्यावं ही माझी कळकळीची विनंती आहे.